आज मी पोहे करणार आहे, त्याच्यासाठी मी पोहे घेतलेत. आता आपण ते स्वच्छ पाण्यात धुवून घेऊयात. 1 ते 2 ग्लास पाणी उकळून स्वच्छ धुवून घेऊयात. पोहे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत, अजिबात पाणी ठेवलं नाही, सुटसुटीत झालेले आहेत. तर आता आपण करून घेऊयात. त्यासाठी मी कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आता गॅसवर कढई मांडली. आता आपण गॅस चालू करून कढई टाकून देऊयात. कढई तापलेली आहे. आता आपण त्यात 1.5 रुबर तेल टाकूयात. तेल थोडंसं तापून देऊयात. तेल तापलेलं आहे. आता आपण सगळ्यात आधी हिरवी मिरची टाकू, त्याच्यानंतर कांदा टाकू आणि दोन्ही मिक्स करून थोडा वेळ परतून देऊ. मिरची कांदा थोडा परतलेला आहे, तर आपण साईडला करून त्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाण्यालाही परतून घेऊया. मिक्स करून घेऊयात. आता आपण यात थोडीशी मोहरी टाकूयात, थोडासा कापलेला लसूण आणि थोडेसे जिरे टाकूयात. ते मिक्स करून घेऊयात सगळं. थोडासा कढीपत्ता टाकूयात. आता आपण थोडीशी हळद टाकून हळद मिक्स करून घेऊयात त्यात. त्यानंतर मग आपण पोहे टाकूया. सगळं मिक्स केलंय. आता आपण त्यात पोहे टाकूया अशा हाताने बारीक करून. आता ते आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतले सगळे. आता आपण त्यात 1/2 चमचा मीठ टाकूयात. मीठ मिक्स करून घेऊयात पोह्यामध्ये. पोहे तयार आहेत. आता आपण त्याच्यावरून कोथिंबीर टाकूयात. आता ती मिक्स करून घेऊयात आपण पोह्यामध्ये. तर पोहे तयार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.